आज माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब, दिलीपराव वळसे पाटील थोडा जवळ मांडला, अनिलजी परब, वडट्टीवारजी, ॲडव्होकेट थोरात साहेब आणि सर्व जे ज्यांचे विषय होते मराठा समाजाच्या आरक्षणाचे आणि यांचे त्या सगळ्याचे सचिव, प्रधान सचिव असे सगळे मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते. आमच्या शिष्टमंडळाच्या सोबत जवळपास 1.5 तास चर्चा माननीय मुख्यमंत्री आणि या सगळ्या मंडळींनी केली. जवळपास आम्ही 20 मुद्द्यावर पॉईंट टू पॉईंट ही चर्चा झालेली आहे. या चर्चेतला पहिलाच मुद्दा आमचा परवाच्या दिवशी म्हणजे 11 ऑक्टोबरला जो MPSC महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग याची जी परीक्षा आहे ती पुढे ढकलावी आणि त्याची वयोमर्यादा काही पुढे ढकलण्यामध्ये जर काही कॅन्डिडेटची वयोमर्यादा जर संपत असेल तर तेवढी 1 वर्ष वयोमर्यादा वाढवावी, या मुद्दा पहिला आमचा होता. त्याच्यावर खूप जवळपास 1/2 तास त्यांची चर्चा त्याच्यावर झाली. वेगवेगळ्या पद्धतीची टेक्निकल सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं, परंतु आम्ही त्याच्यामध्ये हे स्पष्टपणे सुधारण त्यांना सांगितलं की या कोविडच्यामुळं आणि मराठा आरक्षणाच्यावर स्थगिती आल्यामुळं ज्या मराठा समाजाने SEBC मधून ज्यांनी अर्ज दाखल केलेले त्यांचं भवितव्य आता काय, त्यांचं भवितव्य जोपर्यंत निश्चित आपण करत नाही, शासन त्यांना कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात हे तुम्ही जोपर्यंत जाहीर करत नाही आणि त्या तोपर्यंत या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात असं स्पष्टपणानं आम्ही सांगितलं त्यांना. त्याच्यावर बरेचसे त्यांनी काही मुद्दे मांडले गेले, त्या मुद्द्यावर शेवटी आमचं बऱ्यापैकी त्यांना म्हणणं पटलेलं आहे आणि मला असं वाटतं की आम्हाला जे चित्र दिसलेलं आहे त्याच्यामध्ये सरकार ही परीक्षा पुढे ढकलण्याच्याबद्दल जवळपास सकारात्मक झालेलं आहे. यामध्ये आता सध्या आणखी एका शिष्टमंडळांच्या सोबत त्यांची चर्चा सुरू आहे, त्यानंतर आम्ही आणखी त्याच्यामध्ये CM साहेबांच्या बरोबर थोडंसं बसणार आहे आणि फायनल निर्णय हे ते देतील. परंतु आम्हाला जे चर्चेमधून जे झालेलं ते सकारात्मक हे पुढे ढकलण्यामध्ये सरकार आहे असं आमचं स्पष्टपणे अंतिम निर्णय आजच होईल. अंतिम निर्णय आज घ्यावा लागेल आणि उद्या 8 तारीख आहे आज 9 आणि 10 दोनच दिवस आहे, त्यामुळे मुलांना निघायला 10 तारखेला त्यांच्या सेंटरवर 10 तारखेलाच निघावं लागेल आणि पोहोचावं लागेल, त्याच्याशिवाय ते करू शकले, त्यामुळे आजच तो अंतिम निर्णय हा घ्यावा लागेल. त्या दृष्टीनं परत आपली प्रेस झाल्याच्या नंतर आम्ही बसणार आहे आणि मग अंतिम निर्णय 100 होईल, परंतु शासन याच्यामध्ये सकारात्मकता आम्हाला दिसलेली आहे.